नमस्कार, स्वागत आहे तुमच्या डिजिटल विभागामध्ये। कोरोनामुळे आपल्याला सगळ्यांनाच अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय, मात्र मजूर वर्ग असू देत किंवा काही हातावर पोट असणारा वर्ग यांना एका वेगळ्या अडचणीला सामोरं जावं लागतंय। तोही अडचण म्हणजे उपासमारीची। या अनेकांच्या उपासमारीची सोय आपल्या घरातून करणारे हे महाळुंगे इंगळेचे सचिन शिवळे, हे शेतकरी कुटुंबातले आहे। त्यांनी घरातून किचन सुरू केलं आणि हजारो लोकांना रोज ते जेवण पुरवत आहेत। पाहूया त्याच भुकेलेल्या अन्नदात्याची ही कहाणी। खरं तर शेतकऱ्यांनाच वर्षभरच अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, मात्र स्वतःची अडचण बाजूला ठेवून सचिन यांनी अनेकांच्या अडचणींवर मात केली। त्यांनी जर रोज कामं केली तर त्यांना दोन वेळेचं अन्न मिळेल अशी पण काही लोक होती। मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आजूबाजूने चौबाजूला औद्योगिक वसाहत क्षेत्र आहे, अशा ठिकाणी खूप असंख्य असे मजूर आहेत की ज्यांनी ज्यांना काम केल्याशिवाय दोन वेळेचं अन्न मिळणार नाही। मी ही परिस्थिती जवळून अनुभवली, अशा वेळेस मी ठरवलं की यांना दोन वेळेचं अन्न आपण घरून आपल्या पुरवायचं म्हणून हे मी घरून सुरुवात केली। हे करत असताना मला माझ्या मित्रमंडळांची साथ लाभली, गावकऱ्यांची साथ लाभली, आम्ही सर्वांनी मिळून हे काम चालू केलं। हळूहळू हे काम वाढत गेलं। दररोज आम्ही सकाळी 500 लोकांनी, संध्याकाळी 500 लोकांशी, दररोज 1000 लोकांना आम्ही अन्नदान करत होतो। मी करत असताना कोणाकडून कोणत्याही फळाची मी अपेक्षा कधी ठेवली नाही आणि कोणाकडे कसली मदत नाही मागितली। स्वखर्चाने स्वइच्छेने मी या हे समाजकार्य चालू ठेवतोय। आम्हाला जेवण हे पुरवलं, आम्ही ड्रायव्हर आहेत, तुकडी करण्यासाठी येतो, त्यासाठी आम्हाला अन्न व्यवस्थित पुरवठा केल्याबद्दल धन्यवाद। आम्हाला जेवण दिले, जेवण खूप चांगले येते म्हणून आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत। लॉकडाऊनच्या काळात आणि अडचणींच्या काळात यांनी या सगळ्यांची पोट भरली, हाच त्यांचा दानशूरपणा त्यांना पुन्हा काम करण्यासाठी उमेद देईल, यात काहीच शंका नाही।